नमस्कार, आज आपण देवदर्शन किचन मध्ये मस्त अशी तुम्ही ही इडली पाहू शकता। किती स्पंजी झालेली आहे, स्पंज प्रमाणे दाबली जात आहे। तर आपण या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा जाड तांदूळ न वापरता हिवाळ्यामध्ये सुद्धा मस्त असं पीठ हे कशा प्रकारे फुलवायचं आणि त्यापासून मस्त जाळीदार स्पंजी पांढरी शुभ्र आणि चविष्ट इडली कशा प्रकारे बनवायची हे पाहणारच आहोत। इडली या ठिकाणी मी तुम्हाला तोडूनही दाखवलेली आहे। जशी पाव असते ना, तर पाव प्रमाणेच ही इडली अगदी पांढरी शुभ्र आणि सॉफ्ट अशी झालेली आहे। तर मंडळी, अगदी परफेक्ट इडली बनवण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मस्त अशी इडली बनवण्यासाठी आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी कोणत्याही प्रकारचा जाड तांदूळाचा वापर करत नाही। तर का, तर मी त्याचं कारण पुढे तुम्हाला सांगणारच आहे। तर या ठिकाणी ह्या मीडियम साईजच्या वाटीने मी तांदूळ घेत आहे। तर हा जो आपण भातासाठी तांदूळ वापरतो ना, कोलम, तोच घेतलेला आहे मी। एक वाटी घेतलेला तांदूळ पसरट भांड्यामध्ये टाकला, पुन्हा दुसरी वाटी तांदूळ घेतलेला आहे, दोन वाटी तांदूळ टाकलेला आहे, दोन वाटी तांदूळासाठी एक वाटी उडदाची डाळ घेते। अशी पांढरी ही सालन असलेली डाळ घ्यायची आहे। डाळ टाकल्यानंतर अगदी 10 ते 12 मेथीचे दाणे घ्यायचे आहे आपल्याला। पाव चमचा इतपत जास्तही मेथी वापरायची गरज नाही। आता हिवाळा आहे म्हणून मेथी नक्कीच घाला। त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि डाळ तांदूळ आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे। जास्त खूप सुद्धा हे रगडायचं नाही, असं अलगद हाताने सोडून हे पाणी आता काढून घेते। यामध्ये दुसरं पाणी टाकून 2 ते 3 पाणी तांदूळ धुवून झालेले आहे। त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी पोहे घेतलेले आहे। जे आपण कांदा पोहे बनवतो ना, रेग्युलर आपल्या घरामध्ये जे पोहे असतात तेच पोहे घेतलेले आहे। एक वाटी पोहे टाकले, त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आता सुद्धा पुन्हा एक पाण्याने धुवून घ्यायचं आहे। म्हणजे पोह्याला काही चिटकलेली घाण वगैरे असते, धूळ, ती सुद्धा निघते। आता हे पाणी सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे। अलगद हाताने सोडून घेतलं आणि पाणी हे काढलेलं आहे। आता हे साहित्य आपल्याला भिजत घालायचं आहे म्हणून यामध्ये पाणी टाकायचं आहे। पाणी भिजण्यासाठी आपल्याला जास्तही टाकायचं नाही, तर डाळ तांदूळाच्या वरती साधारण 1 इंच पाणी येईल ना इतपतच पाणी टाकायचं आहे। ह्या प्रकारे आता पीठ अगदी परफेक्ट आंबवण्याची मी तुम्हाला वेळ सुद्धा सांगते। हिवाळ्यामध्ये फक्त, उन्हाळ्यामध्ये इतका आपल्याला वेळ लागत नाही म्हणून हिवाळ्यामध्ये सकाळी 7 वाजेला मी हे डाळ तांदूळ धुवून घेतलेले आहे आणि भिजत घातले। त्यानंतर 5 तास भिजून घेतले, म्हणजे दुपारी आता 12 वाजलेले आहे। 12 वाजेला मी तुम्हाला हे दाखवत आहे। अशा प्रकारे डाळ तांदूळ मस्त भिजलेले आहे। 12 किंवा अर्धा पाऊण तास तुम्ही इकडे तिकडेही करू शकतात। 12 ते 1 वाजेपर्यंत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तर यावरचं पाणी आपल्याला काढायचं नाही, तर त्याच पाण्याचा वापर करून हे वाटून घ्यायचं आहे। म्हणूनच डाळ तांदूळ भिजण्यासाठी फक्त त्यावरती 1 इंच वरती पाणी येईल इतपतच पाणी आपण घातलेलं होतं। असं थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे अगदी स्मूथ आपल्याला वाटायचं आहे। ह्या प्रकारे आता हे आपल्याला आंबवायचं आहे म्हणून अल्युमिनियमच्या भांड्याचा वापर न करता स्टीलच्या भांड्याचा वापर करा। पातेल्यामध्येही तुम्ही घेऊ शकतात किंवा कुकरचा वापर करा। कुकरमध्ये पीठ छान असे फुलून येतं। तर मी कुकरमध्ये हे वाटलेलं डाळ तांदूळाचं जे मिश्रण आहे ते घातलं। पुन्हा तशाच प्रकारे अगदी थोडं थोडं पाणी टाकून भिजत घातलेले सगळे डाळ तांदूळ वाटून घ्यायचं आहे। वाटत असताना मात्र एकदम स्मूथ असं बारीकच वाटायचं आहे, जाडसर वाटायचं नाही। आणि जास्तही डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू नका। असं थोडं थोडं पाणी टाकून थोडं थोडं जर का वाटलं तर अगदी स्मूथ असं हे वाटलं जाते। तर अशाच प्रकारे 3 बॅचमध्ये हे डाळ तांदूळ मी वाटून घेतलेले आहे या प्रकारे। आणि स्टीलचं जे कुकर आहे ना माझं, त्या कुकरमध्ये मी स्टीलच्या कुकरमध्ये काढून घेते। स्टीलचं कुकर जर का नसेल तर पातेल्याचा वापर करा, पण अल्युमिनियमच्या भांड्याचा वापर करू नका। अशाच प्रकारे संपूर्ण हे वाटून घेतलेलं आहे, इतपत हे पातळसर आहे। आता आपल्याला कुकरचं झाकण घ्यायचं आहे। झाकणाला रिंग राहू द्यायची आहे, त्यासोबतच शिटी सुद्धा राहू द्यायची आहे। आता कुकर हा लावून घेऊ। कुकर लावून घेतल्यानंतर आता हिवाळा आहे, हिवाळ्याचं टेम्परेचर खूप कमी असते, म्हणूनच आपल्याला एखादी ब्लँकेट घ्यायचं आहे किंवा असा जाड टॉवेल घ्यायचा आहे। तर मी हा जाड टॉवेल घेतला आणि दुप्पट घडी करून हा कुकर झाकून ठेवते, म्हणजे उष्णता होईल आणि आपलं पीठ मस्त जे आहे ना इडलीचं छान असं हे फुलून येईल। तर ही जी प्रोसेस आहे ना हिवाळ्यामध्ये नक्कीच करा। गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, आता झालेली आहे सकाळ आणि आपण रात्रभर असंच हा टॉवेल राहू दिलेला आहे कुकरवरती। आता हा जो टॉवेल आहे मी तुम्हाला काढून
कुकर सुद्धा उघडून दाखवते. आपण इडल्या करायची आहे सकाळी नाश्त्याला. काल दुपारी आपण डाळ तांदूळ हे वाटून घेतलेले होते, कुकर हे अर्धं होतं. आणि आता सकाळी तुम्ही पाहू शकता 7:30 मी तुम्हाला दाखवत आहे, साधारण मस्त असं हे जे पीठ आहे फुलून आलेलं आहे. मिक्स करून घेते. जर का इथेच मिक्स केलं तर यातलं जे पीठ आहे इडलीचं हे खाली पडेल, इतकं हे फुललेलं आहे. दुप्पटीपेक्षाही जास्त असं हे फुलून आलेलं आहे. लहान भांड्यामध्ये हे इडलीचं पीठ काढून घेते वरचं आणि त्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही जर का या पद्धतीने डाळ तांदूळ भिजत घातले आणि ह्या वेळेसच वाटून घेतले तर तुम्ही कोणताही तांदूळ घ्या, रॅशनचा घ्या, जाळ घ्या, अशाच प्रकारे पीठ मस्त हे फुलून येणार आहे. आता हे पीठ सुद्धा यामध्ये टाकून घेते. तर मैत्रिणींनो, या ठिकाणी मी जाळ किंवा जुना किंवा रेशनचा तांदूळ वापरलेला नाही, कारण याआधी सुद्धा मी 3 प्रकारच्या इडलीचा व्हिडिओ अपलोड केलेला होता आणि त्यामध्ये मला काही कमेंट्स होत्या. आता या आमच्याकडे आम्हाला रॅशन मिळत नाही, आमच्याकडे जाळ तांदूळ नाही किंवा जुना तांदूळही नाही, तर आम्ही कशा प्रकारे इडल्या बनवायच्या जर का रॅशनचा तांदूळ नसेल तर. तर त्या व्हिडिओलाच अनुसरून मी हा व्हिडिओ केलेला आहे. जर का नसेल तुमच्याकडे जाळ तांदूळ रेशनचा तर तुम्ही ह्या तांदूळाचा सुद्धा वापर करून मस्त अशा स्पंजी इडल्या करू शकता. अशा प्रकारे हे पीठ झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला माझं हे नवीन इडलीचं भांडं दाखवत आहे. तर असं हे इडलीचं स्टीलचं भांडं मी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पहिल्यांदाच ही इडली तुम्हाला करून दाखवणार आहे. मस्त असं जाड झाकण आहे हे आणि ही अशी कढई सारखी आहे. याला मल्टी कढई सुद्धा म्हटलं जाते किंवा स्टीमर इडलीचं भांडं सुद्धा म्हटलं जाते. कढई सुद्धा छान जड आहे. यासोबतच अशा प्रकारे ह्या प्लेटी येत असतात ह्या भांड्यामध्ये. तर यामध्ये कोणकोणत्या प्लेटी आहे ते सुद्धा मी दाखवते. तर ही जी पहिली प्लेट मी तुम्हाला दाखवत आहे ही खमंग ढोकळ्याची प्लेट आहे. तर यामध्ये आपण खमंग ढोकळा करू शकतो. तर खमंग ढोकळ्याची ज्या प्लेटी आहेत ना, त्या ह्या 2 प्लेटी आहे ह्या प्रकारे. आता ज्या 3 नंबरची प्लेट आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर ही जी प्लेट आहे ही प्लेट अशा प्रकारे असते. तर यामध्ये आपण वडी करू शकतो, जसं की कोथिंबीर वडी, अळू वडी किंवा इतर प्रकारच्या वड्या किंवा मोदक अशा प्रकारे. आणि त्यानंतर ही जी प्लेट आहे ती इडलीची प्लेट आहे. तर 2 इडलीच्या प्लेटी होत्या, 2 खमंग ढोकळ्याच्या प्लेटी होत्या आणि 1 अळू वडीसाठी जी आपण प्लेट वापरतो ती प्लेट होती. तर अशा प्रकारे ह्या 5 प्लेटी ह्या स्टीमर सोबत आलेल्या होत्या. प्लेटी सुद्धा चांगला छान अशा जाड आहे. तर मला ॲडिशनल हवी होती ती म्हणजे मिनी इडलीची. यामध्ये आपण मिनी असे छोटे अप्पे बनवू शकतो मिश्र डाळीचे, किंवा खमंग ढोकळाही बनवू शकतो मिश्र डाळीचा किंवा बेसन पिठाचा, किंवा अगदी छोटे आपण ह्या इडल्याही करू शकता. जर का आपल्याकडे लहान मुलं असले तर असे छोटे मिनी इडल्या, मिनी अप्पे बनवून त्याला आपण देऊ शकतो डब्यामध्ये. म्हणून मी ॲडिशनल ती प्लेट सुद्धा मागून घेतलेली आहे. तर 5 प्लेटीसोबत ही ॲडिशनल घेतलेली 1 प्लेट, अशा 6 प्लेटी मला मिळालेल्या आहे. तर हे जे स्टीमर आहे मी ऑनलाईन वगैरे घेतलेलं नाही, तर दुकानामध्ये जाऊन घेतलेलं आहे. तर कितीला घेतलेला आहे तुम्हाला जर का माहिती काढायची असेल तर खाली कमेंट्स करून मला विचारा, मी अगदी फिक्स किंमत सांगेल. म्हणजे तुम्ही जेव्हा हे भांडं घ्याल ना तुमची फसवणूक होणार नाही. तर यावरती 2200 रुपये किंमत होती पण मला खूप कमी मिळालेलं आहे ते. तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारा, मी नक्कीच तुम्हाला फिक्स रेट सांगते. आता आपल्याला इडल्या करायच्या आहे, म्हणून ही जी मल्टी कढई आहे ना हे भांडं इडलीचं, त्या गॅसवरती ठेवायचं आहे आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे. साधारण 2 ते 3 ग्लास पाणी टाकलं. यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. त्यासोबतच मी ब्रशसुद्धा घेतलेला आहे. चवीनुसार मीठ टाकते. साधारण पोहे खाण्याचा 1/2 चमचा मीठ टाकलेला आहे आणि मिक्स करून घेते. एकसारखं असं खालून हे मिक्स करायचं आहे, म्हणजे मीठ मिश्रणामध्ये व्यवस्थित असं ते विरघळलं जातं आणि चव इडलीची छान लागते. साधारण 1/2 मिनिटापर्यंत असं हे पेटवून घेतलेलं आहे. आता हे कुकर आपण बाजूला ठेवू आणि आपल्याला इडली करायची आहे म्हणून इडली प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे. ब्रश नसेल तर हाताचाही वापर करून हाताने तेल लावून घ्या. अगदी थोडंसं तेल लावायचं आहे. तर यासोबतच मी छोटे ज्या मिनी इडल्या होतात ना, मिनी इडलीची जी ॲडिशनल मी प्लेट मागवलेली आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला इडलीही करून दाखवणार आहे. तर 3 प्लेटीला तेल हे लावून घेतलेलं आहे. पाणीसुद्धा उकळत आहे. तर इडल्या मस्त अशा जाळीदार स्पंजी होण्यासाठी जेव्हा आपण इडलीच्या प्लेटीमध्ये मिश्रण भरतो ना, त्याआधीच आपल्याला पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. म्हणजे आपण प्लेट ठेवली का लगेचच ती भरकन छान अशी फुलून येते. आता तेल हे लावून झालेलं आहे. तेलाचं जे वाटी आहे ते आपण बाजूला ठेवू आणि ह्या प्लेटींमध्ये आता मी तुम्हाला हे इडलीचं
मिश्रण भरून दाखवते। अशा प्रकारे टाकायचं आहे, थोडंसं खाली राहू द्यायचं आहे म्हणजे इडली ही फुलेल। तर मंडळी, तुम्ही हा इडली बनवण्याचा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडा सुद्धा आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जर का आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन सुद्धा आहे, ते क्लिक करून ऑलवरती त्याला प्रेस करा। असं केल्यामुळे काय होईल ना, मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला ते सगळ्यात आधी व्हिडिओ पाहता येतील। आता इडली प्लेटींमध्ये मिश्रण भरून झालेलं आहे, पाण्याला सुद्धा उकडी आलेली आहे। त्यानंतर अशा प्रकारे ही प्लेट ठेवायची आहे आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मात्र आपल्याला मोठीच राहू द्यायची आहे। मोठ्या फ्लेमवरती फक्त 8 ते 10 मिनिटांपर्यंत हे स्टीम करून घेतलेलं आहे। त्यानंतर गॅस मी बंद केलेला आहे आणि तुम्हाला आता ही इडली दाखवलेली आहे, मस्त फुलून आलेली आहे। अगदी दुप्पटीने ही इडली फुलत असते। आता स्टीमरच्या आतमधून इडलीची प्लेट ही काढून घेतलेली आहे, थोडी गार होऊ द्यायची आहे। गार होत आहे तोपर्यंत ही जी मिनी इडलीची प्लेट आहे ना, त्यामध्ये मिश्रण भरायचं आहे। पाण्याला उकडी येऊ द्यायची आहे, त्यानंतरच मग अशा प्रकारे ह्या मिनी इडल्या सुद्धा ठेवायच्या आहे, झाकण ठेवायचे आहे। ह्या मिनी इडल्या व्हायला जास्त वेळ लागत नाही, फक्त 5 मिनिटांमध्येच ह्या इडल्या होतात। आता 5 मिनिटं आपल्याला असंच राहू द्यायचं आहे। गॅसची फ्लेम मात्र मोठी ठेवायची आहे। तोपर्यंत ह्या इडल्या सुद्धा गार झालेल्या आहे, पूर्णपणे थंड सुद्धा आपल्याला हे होऊ द्यायचं नाही। अगदी हलकं असं थोडं कोमट आहे, थोडं हलकं गरम असतानाच ह्या इडल्या एखादी सुरीने किंवा चमचने काढून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकतात किती मस्त अशी पांढरी शुभ्र आणि अगदी ब्रेड सारखी लुसलुशीत ही इडली दिसत आहे। अशाच प्रकारे बाकीच्याही इडल्या ह्या काढून घेते प्लेटमधून। इडली प्लेटीला सुद्धा ह्या इडलीचं जे मिश्रण आहे ते चिटकत नाही, अगदी भराभर या निघत असतात। आता तशाच प्रकारे सगळ्या ह्या मिश्रणाच्या इडल्या आपल्याला करायच्या आहे। अगदी पटकन ह्या इडल्या होत असतात ह्या स्टीमरमध्ये। बनवलेल्या इडल्या ह्या प्लेटच्या बाहेर मी काढून घेते। तोपर्यंत मंडळी, आपलं चॅनल हे जे आहे फेसबुक पेजवरती सुद्धा ओपन केलेलं आहे, तर फेसबुक पेजवरती सुरेखाज रेसिपी या नावाने आहे। तर हा मस्त इडली बनवण्याचा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती सुद्धा पाहू शकता। व्हिडिओ पाहिल्यानंतर फॉलो करा आणि लाईक नक्कीच करा। त्यासोबतच त्या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमंडळीमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये तुम्ही शेअर करू शकता। अशाच प्रकारे सगळ्या इडल्या ह्या बनवून घ्यायच्या आहे। तर यामध्ये आपण ठेवलेली जी मिनी इडलीची प्लेट होती ना, ते सुद्धा झालेली आहे। गॅस बंद केलेला आहे आणि मिनी इडलीची प्लेट सुद्धा आता स्टीमरच्या बाहेर काढून घेतलेली आहे। अशा या छोट्या छोट्या मिनी इडल्या मस्त अशा या होत असतात। हे गरम आहे, थोडंसं गार झाल्यानंतर अगदी भरकन ह्या इडल्या बाहेर निघत असतात। अशा प्रकारे छोटे छोटे ह्या होत असतात। तर असे हे छोटे छोटे खमंग ढोकळे कसे बनवायचे ते सुद्धा मी लवकरच तुम्हाला दाखवत आहे। म्हणजे लहान मुलं जर का तुमच्याकडे असतील तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये टिफिनमध्ये तुम्ही अगदी छोटे छोटे हे मिनी इडल्या किंवा मिनी खमंग ढोकळे बनवून देऊ शकता। तर मंडळी, ह्या इडल्या तुम्ही पाहू शकतात किती पांढऱ्या शुभ्र दिसत आहे, आणि जसा स्पंज असतो ना, स्पंज सारखीच ही इडली दाबली जात आहे, एवढीही सॉफ्ट इडली झालेली आहे। अशी मोठ घेतली ना, अगदी मस्त अशी ही दाबली जात आहे। यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल का इडली ही किती स्पंजी झालेली आहे। तोडून सुद्धा दाखवते, आतमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकतात मस्त जाळीदार अशी स्पंज सारखी ही इडली दिसत आहे, पांढरी शुभ्र अशी। अशी तोडून यासोबत सांबार किंवा चटणीसोबत ही इडली खायला मस्त अशी लागते। मी सोबतच शेंगदाणे मिरची लसूणची चटणी केलेली आहे। तर चटणी बनवण्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला नाही, कारण व्हिडिओ हा जास्त मोठा झालेला असता। अशी ही मस्त स्पंजी इडली चटणीसोबत खायला चविष्ट अशी लागते। तर मंडळी, तुम्ही सुद्धा फक्त इंद्रायणी तांदूळ वगळता कोणत्याही तांदूळाची अशा पद्धतीची इडली ही करून पहा। चवीला मस्त अशी लागते आणि दिसायलाही छान पांढरी शुभ्र अशी होते। तर मंडळी, फक्त एकच इडली नव्हे तर सगळ्याच इडल्या अशा मस्त होत असतात। तर हिवाळा आहे, हिवाळ्यामध्ये अशाच प्रकारे तुम्ही नक्कीच करून पहा। हिवाळा असो किंवा पावसाळा असो, तुम्ही अशा पद्धतीने इडली करा, छान येईल। उन्हाळा असला तर कुकरवरती टॉवेल वगैरे टाकायची काही गरज नाही। तुम्हाला कोणत्या वेळेस नाश्त्याला हे इडल्या करायच्या आहे त्या वेळेनुसार तुम्ही अशा प्रकारे हे मिश्रण भिजत घाला, म्हणजे अगदी परफेक्ट अशा जाळीदार स्पंजी इडल्या तुमच्या होतील। मग मंडळी,
व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशा पद्धतीची तुम्ही सुद्धा इडली करून पहा, अगदी स्पंजसारखी जाळीदार. मग पुन्हा भेटू नवीन छानसा रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार. आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.